वसईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. जमिनीवरून होणारे वाद संपवण्यासाठी शासनानं ही योजना आणली आहे. ही योजना पुढील 2 वर्षांसाठी लागू असेल. योजनेनुसार 1000 रुपयात नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काच्या बदल्यात जमिनीची अदलाबदल करता येणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत गडकरींनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर सिम्युलेटरद्वारे चालकांना नेमलं कसं प्रशिक्षण केलं जातं हे प्रत्यक्षात गडकरींनी अनुभवलं. देशातील महामार्गावरील अपघातांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचाही त्यांनी आढावा घेतला. छत्रपतींचा विचार म्हणजे